स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आता आमची सुरुवात झाली आहे, आता वाजले आहे 10:30 आणि 10:30 आम्ही निघणार आहे अमरावतीसाठी। अमरावतीहून जाणार आहे धनजला, तर सासरी जाणार आहे। अर्थात फॅमिलीतला काही प्रोग्राम असेल म्हणूनच आम्ही एवढं अर्जंट चाललो, कारण काय एक्झाम पण्या पोरायची, पण 2 दिवसाचा प्रोग्राम चाललो आम्ही। तर आता निघालो आम्ही आमच्या सासरवाडीला, आणि बघितलं असेल की आमचा रस्ता चालू झाला आहे। आमचा ड्रायव्हर आहे स्वतः, पोचायचं आहे अजून धनजला, खूप वेळ आहे अजून। आणि ऊन तुम्हाला दिसत असेल किती ऊन आहे, यांना कोण भेटलं आता गोष्टी करत बसले। आता आम्हाला लागल्या भूका आहे ना, आता किती वाजले, 3 आता साखेतले भूक नाही लागली। आम्ही एका ठिकाणी गेलो, तिथं छान आदर सत्कार झाला आमचा, नाश्ता पाणी झाला, पण तिथून निघता निघता आम्हाला पुन्हा 2 घंटे लागले। आता गावाला जायला अजून 4 घंटे लागणार आम्हाला, कारण जेवण पण करायचं, आम्हाला भूक खूप लागली। तर आता हॉटेल बघतो आणि हे यांचं बोलणं झाल्यावर निघतो आता आम्ही। तर चला आता भुकीची वेळ झाली, जेवणाचा पोटात असे कावडे बोंबलून राहिले, है ना रे। आणि हे बघा कशी मस्त करू राहिले। तर चला आता जेवायला सोबत या तुम्ही पण। चला आता आलो मी हॉटेलमध्ये, आता लागली भूक आम्हाला सगळ्या, सगळ्याचे चेहऱ्याचे उतरलेले आहे, है ना। उपमॅन जरासा थोडा नाश्ता पाणी झाला तिथे बरं वाटलं। आणि बघा सगळे मोबाईलमध्ये IPL बघत आहे, मॅच चालू झाली तर। आणि आमच्या जेवणाचं आलं आहे, जेवण आलं आहे, तर आता आम्ही पटकन जेवण करतो। जेवण झालं आणि ऊन बघा किती आहे, भरपूर ऊन आहे। आता वाजते आपल्याला संध्याकाळचे 6, चला। आमचे ड्रायव्हर आपल्या गाडीकडे प्रस्थान करत आहे, आमचे ड्रायव्हर गाडीकडे प्रस्थान करत आहे, गाडी मस्त चालवता गावाला आपलं। चला गावाला, गावाला ड्रायव्हरचे धन्यवाद, गाडी फार भारी चालवली आपण आज। चला गावाला आमचा आता। सगळीकडे झेंडेच झेंडे रामनवमीचे दिसून राहिले। आता थोड्या 14 एप्रिलचे लागेल, आता 14 एप्रिलचे लागेल। आपल्या गावातलं पोलीस स्टेशनच नाही मोठं आहे बनला, हे जुन्या जमान्यातला। वेलकम टू माय सासुरवाडी। नवराबाई आली आहे आमच्या स्वागतासाठी, इकडे जाऊबाई आल्या आहे मोठ्या, पूर्ण हळदीची तयारी होऊन आली आहे। चला पायाजवायला पाणी ठेवले काय, नडस आहे का छोटक, डीजे बांगड्यासाठी बोला। चला चला मी म्हटलं हे पाय, सारे जण मेकअप चालू आहे इकडे, दीक्षेची झाली वाटते तयारी। सारे पिवड्या पिवड्यात दिसून राहिल्या। तर बांगड्या भरण्याचा प्रोग्राम चालू झाला, आणि ना शहरात आणि खेड्यात हा फरक मला खूप दिसला। आणि मी जसं बघते आता एवढ्यात बघत आहे, कमीत कमी बांगड्या भरायला 200-300 जवळपास बाया होत्या, आणि शहरामध्ये 50-25 जास्तीत जास्त 60 बायांमध्ये आटपून टाकतात। तर शहरापेक्षा खेड्यामध्ये मोठेपणा खूप असतो खर्च करण्याचा सुद्धा। भले लोकांना 4-10 पदार्थ खाऊ न घालता 6 पदार्थ करणार जेवणामध्ये, पण पोट भरून प्रत्येकजण जेवलं का याची काळजी घेतात भरपूर। तुम्हाला दाखवेलच मी लग्नामध्ये किती लोक होते काय होते। आणि त्या बांगड्या भरण्याचा प्रोग्राम चालू आहे, आणि बाया गावातल्या येत आहे, प्रत्येकाच्या घरी जातात, बांगड्या भरण्याच्या टाईमला बोलावतात। तर ही आपुलकी तुम्हाला फक्त आणि फक्त खेड्यामध्येच दिसणार, आपुलकी इतकी राहते ना इथं, नकळत माणूस इच्छा म्हणजे किती वेळ असला तरी इथे लग्नाला आवर्जून जातो। गावात 4 जरी लग्न असलं तरी प्रत्येकजण थोडा तरी वेळ जातो, लग्न लावून तरी येतो पण जातो। तर ही आपुलकी तुम्हाला फक्त फक्त खेड्यात दिसेल, शहरामध्ये सगळे बिझी असतात, खेड्यामध्ये पण असतात बिझी, पण कसं असते कोणाचं मन
दुखलणे वाजायची पुरेपूर काळजी घेतात आणि कोणाचं पटो अथवा न पटो तरी त्यांच्या घरी जातात, त्यांना बोलावतात आणि ते पण न राग मानता येतात। तर ही गोष्ट ना मला इतकी आवडली ना, खूप मस्त वाटलं मला इथे येऊन। आणि बांगड्यासुद्धा अर्धा डझन नाही बघ, प्रत्येकीला एक एक डझन बांगड्या होत्या, ते पण सेट तयार करून दिल्या होत्या। हे काही श्रीमंत घरचे नाही माझे चुलतदीर आहे, पण लग्न असं केलं ना एक पैसावाला तरी काय लग्न करण, इतकं सुंदर लग्न केलं त्यांनी आणि इतकं छान झालं। कोणत्याही लग्नामध्ये भांडण टणता नाही, काही नाही, खूप मस्त आणि सुरळीत कार्यक्रम झाला। तर ही आपली नवरी आहे, अर्धा हळदीचा प्रोग्राम आहे, त्यामुळे तिने पिवळा ड्रेस घातला आणि खूप एन्जॉय केला, खूप मस्ती केली, खूप डान्स केला तिने, म्हणजे थक्केपर्यंत डान्स केला, कमीत कमी 2 घंटे। तर आम्ही सगळ्यांनीच खूप छान डान्स केला इथं आणि मस्ती केली, काही डान्सची प्रॅक्टिस नाही, जे गाणं लागलं त्याच्यावर छान आम्ही मस्ती केली, गाणे वाजले आणि डी जे होता। डी जे पण इथे कमीत कमी 2.5 घंटेच होता तो, कारण का टायमिंग कमी होता, हळदीचा पण प्रोग्राम स्टार्ट होणार होता, त्यामुळे त्याच्या आधी आमचा असे डान्स चालू होते आणि डान्स बघा मम्मी मजा केली, तुम्हाला अजून ब्लॉगमध्ये बघायला मिळेल। आता नाचगाणं भरपूर झालं। आता तर हळद लागवायच्या आधी पहिले बुद्धविहारामध्ये आलो, तिथे मग तिने इथे वंदना झाली, इथे पूजा केली, जिथे जिथे बाबासाहेबांची मूर्ती, गौतम बुद्धांची मूर्ती होती विहारामध्ये, तिथे मेणबत्ती लावून तिथे वंदना घेतली। आणि पूर्ण विहारात पण जसं बुद्धिस्ट पद्धतीनं करायची असते पूजा, तशी हळद लावायच्या आधी इथे सगळ्या ठिकाणी करत होते। आता ही पूजा कसं घरांचे मोठे आहे त्यांना माहीत राहते, त्यामुळे इथं सगळं हळद लावायच्या आधीची तयारी झाली होती। आणि इथं आला तर विहाराच्या आतमध्ये तिथे आता वंदना घेत आहे आणि वंदना झाल्यानंतर मग हळद, आणि ती हळद मग इकडे घेऊन आता हळद लावण्याचा प्रोग्राम चालू आहे। तर हळद लावताना ती ना इतकी रडत होती ना, तिला मी बराचसा व्हिडिओ एडिट केला आहे, ती खूप रडत होती। मला ती व्हिडिओ काढताना मला कसं तरी वाटत होतं, त्यामुळे मी जास्त व्हिडिओ नाही घेतला तिचा रडताना, खूप क्वचितच मी घेतलाच नाही, बंदच केलं होतं। मला कसं तरी व्हायला लागलं होतं, का मलाही बघितलं नसतं तर मलाही स्वतःलाच कसं तरी वाटतं। आणि रड हा साहजिक येतच असतो, एवढं वर्ष आपण लहानाचं मोठं ज्या घरात जातो तिथे रड येणं साहजिक आहे। पण खूप मुली बघतो मी आता त्यांना रडही नाही येत, पण खरंच आईवडिलाची नातं इतक्या सहज तुटत नसतं, त्यामुळे साहजिक आहे रड तर येतोच। कोणाची पद्धत वेगळी असते, कोणाची पद्धत प्रोग्राम तुम्ही बघितला आहे, हळद लागली, थोडंसं रडणं झालं म्हणून व्हिडिओ मी पोस्ट थांबवला होता। आता आमची हळद लागली आहे, आता हे बघा इथे सगळ्या मस्ती चालू आहे, हळदीचा हळद स्टेशन चालू आहे इथे सगळ्या बायाचं, फोटोशूट करतो हळदीचा। तर इथे आम्ही खूप छान रील्स केले आहे, इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही रील्स बघा, आणि इथे छान फोटो काढले, सगळे मुलीची आई पण होती याच्यामध्ये, आणि सगळ्यांनी मस्त मस्ती मजा केली। आणि आमच्या कुटुंबातलंही 4 वर्षांनी नंतर लग्न झालं, त्यामुळे सगळेजण आले होते आणि खरंच लग्न खूप छान पद्धतीने केलं। कसं केलं तुम्हाला पुढच्या व्हिडिओला बघायलाच मिळेल। पण हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि बुद्धिष्ट पद्धतीने लग्नाचा व्लॉग तुम्हाला उद्या नक्की पाहायला भेटेल, त्यामुळे उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका।